नमस्कार, MKN मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. नुकतीच भाजप आणि शिवसेनेची युती झाली. या युतीबाबत अनेक राजकीय वक्तव्य आली, अनेक चर्चांना उधाण आलं. मात्र या युतीबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं जाणून घेऊयात त्यांच्याकडून. गेल्या 2 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जेवढी काही आगपाकड करता येईल तेवढी शिवसेनेने केली आहे. मग राम मंदिराचा मुद्दा असो, राम मंदिर बनवलं तेव्हाच तुमच्यासोबत आम्ही युती करू. अगोदर सरकार, अगोदर मंदिर, नंतर सरकार, एकही विषय शिवसेनेनं सोडला नाही. माझ्या मते असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होणारच नाही. परंतु मला असं वाटतं की पैशामधून पुन्हा सत्ता आणि सत्तेमधून पुन्हा पैसा हे मिळवण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवसेनेनं भारतीय जनता पार्टीसोबत युती केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो, कामगारांचे प्रश्न असो, सर्व प्रश्न वाऱ्यावर सोडून ही युती झालेली आहे. आणि या युतीला कमीत कमी शिवसेनेचं मोठं नुकसान या महाराष्ट्रामध्ये होईल असं मला वाटतं. काल झालेली जी भाजप आणि शिवसेनेची महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जी युती झाली त्याबद्दल मी त्यांचं स्वागतच करेन. कारण जरी शिवसेना भाजपवरती आरोप करत होते गेल्या काही दिवसांमध्ये, तर त्यांचं जे आरोप होते ते थोडेसे विकासाच्या दृष्टीतूनच केलेले आरोप होते. विकास कसा साधता येईल त्यांचाच तोच एक पाठपुरावा होता. पण आम्ही जे म्हणजे BJP म्हणा किंवा शिवसेनेचे जे काही चाहता वर्ग आहे त्यांच्या दृष्टीने ती युती व्हावी, ती झाल्यानंतर जे काही आता रिझल्ट येतील ते दोघांच्या बाजूनेच येतील. आणि आता जे 25-25 म्हणू आपण, म्हणजे 25-23 जे काही वाटप झालेलं आहे ते अतिशय योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये आता मोठा भाऊ लहान भाऊ कुठला हा गैरसमज न करता मी तर असं आव्हान करेन की जे काही आता 5 वर्ष जे काही आता यांनी शासन चालवले आहे ते अतिशय उत्तम असे निर्णय सगळ्या बाजूनी घेतलेले आहे. होऊ शकते काही प्रमाणात नाराजी असेलही, परंतु माझ्या मते ही युती अतिशय योग्य आहे, त्याचे स्वागत आहे आणि लोकांनी त्यांना भरभर. 5 वर्षात शिवसेना आणि भाजप युतीचं कधीच पटलं नाही. एकमेकावरती ताशेर ओढत होते आजपर्यंत. आता त्यांनी युती केली यासाठी केली की बाबा स्वतंत्र या दोन्ही पक्षाला असं वाटत आहे की बा आपण वेगवेगळं लढलं तर बा आपला पक्ष येईल त्याने की म्हणून एकत्र येऊन आपण एक पक्ष देऊन करावं असं मला वाटतं. संपूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी आणि विकासासाठी जी झाली त्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमितभाई शहा, उद्धवजी ठाकरे, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. या निमित्तानं काँग्रेसचं पाप या महाराष्ट्रावर जे डोकावून राहिलं होतं ते आता ते पाप हटवण्यामध्ये या युतीचा उपयोग होणार आहे. आणि या पूर्ण युतीच्यामुळे मोठा एक भक्कम मेसेज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. देशाच्या आणि सर्वसामान्याच्या भल्यासाठी विकासासाठी ही जी युती झाली ती ज्याला म्हणता येईल आपल्या दोन्ही पक्षांच्या हिताची आहे, तशीच नागरिकांच्याही हिताची आहे, मतदारांच्याही हिताची आहे. अनेक प्रश्न विकासाच्या अंतर्गत निकालात निघाले पण अजूनही काही जे बाकी आहेत त्यासाठी ही युती आवश्यक होती. म्हणून या युतीचं मी समर्थन करतो. जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आगामी लोकसभा आणि विधानसभेमध्ये एक दिलाने काम करून महाराष्ट्रात अपेक्षित असलेलं जे आम्हाला अधिक यश जे आहे आधी आम्हाला मिळालेलंच आहे ते अधिक चांगलं यश मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या पूर्ण महाराष्ट्राकरता शिवसेना आणि भाजप अशी युती झालेली आहे ती खरोखरच चांगली आणि व्यवस्थित आहे. आणि युतीमुळेच आपल्या परिसरामध्ये अजूनही जास्तीत जास्त विकास केला जाईल. आणि आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसे अमित शहा आणि रावसाहेब दानवे खरंच यांनी या चांगल्या प्रकारे हे निर्णय घडून घेतला. सर्व शिवसैनिक हे शिवसेनेच्या रूढीप्रमाणे मातोश्रीचा जो आदेश आहे तो हा अंतिम समजतात. त्यास्तव मातोश्रीने जो निर्णय घेतला तो सर्व शिवसैनिकांना मान्य असतो असं.
भाजपा शिवसेनेची युती झालेली आपण पाहिलंच आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतो आहोत की मतांच्या भांडवलासाठी हे आता एकत्र आलेले दिसत आहेत. कारण गेल्या 4-5 वर्षात आपण बघितलं की भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येक मुद्द्यावर तू तू मेमे झालेली आपण पाहिलेली आहे. तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशा पद्धतीची अवस्था शिवसेना भाजपची आहे. फक्त मतांच्या भांडवलासाठी हे राजकारण आणि समाजाची आणि जनतेची दिशाभूल करत आहेत का असं वाटतं. तसंच धनगर आरक्षण या मुद्द्यावर आपण पाहिलं की सुभाष देसाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचं पत्र हे धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दिलेलं होतं, परंतु ते सुद्धा मुद्दा आजपर्यंत त्यांनी प्रलंबित ठेवलेला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल 5-6 महिन्यापूर्वी येऊन सुद्धा त्यांनी शेवटच्या अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये त्याचा ATR मांडला नाही किंवा ते विधेयक मांडलं गेलं नाही. यावरून धनगर आरक्षण मुद्द्याचं फक्त भांडवल या भाजप सरकारने केलं आहे असं म्हणावंसं वाटतं. आणि धनगर आरक्षण प्रश्नावरून परत एकदा महाराष्ट्रात पिवळं वादळ येऊन या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय धनगर समाज राहणार नाही. सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रंगमाईचे वाऱ्यात वाहूला गेले आहे. महाराष्ट्रामध्ये कदाचित एखाद वेळेला लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे. या सर्व पातळ्यांवरती विचार करायला गेलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना आपण एकत्रित लढल्याशिवाय तर यापुढे आपल्याला पर्याय नाही. ही त्याला पूर्णतः खात्री पटल्यामुळं त्यांना युती करावी वाटली आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ही युतीचा पर्याय निवडलेला आहे. कालची जर बैठक झाली ती मुंबईमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह दोघांच्या मध्ये जरी झालेली असली तर या युतीबाबत तळागाळातील जो कार्यकर्ता आहे, दोन्ही पक्षांचा जो कार्यकर्ता आहे, तो अद्याप संभ्रमाच्या अवस्थेमध्ये आहे. कारण गेली 5 वर्ष सरकार या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा दिल्लीतील सरकार असेल, हे ज्या वेळेला सत्तेवरती या दोन्ही सरकारं स्थापन झाली तेव्हापासून या दोन्ही पक्षांनी एकमेकावरती उघडपणे तोंडसूक घेण्याची एकही संधी कधी सोडलेली नाही आहे. पण ते राष्ट्रीय नेत्यापासून ते अगदी गल्लीबोळातील एखाद्या कार्यकर्त्यापर्यंत कुठच्याही साध्या कार्यक्रमातसुद्धा जेव्हा प्रसंग आला त्याने ह्या दोन्ही पक्षांनी आपला खरा विरोधी पक्ष कोण आहे हे सोडून आपल्या युतीमधील दोन मित्रपक्षांच्या वरती चिखलफेक करण्यामध्ये मोठी धन्यता मांडलेली आहे. त्यामुळं आत्ता या परिस्थितीमध्ये सध्या तळातील कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापासून ते अगदी मुंबई दिल्लीपर्यंतच्या लोकांच्या मतपर्यंत राष्ट्रीय नेत्यांपर्यंत एकमेकांची मतं ही एकमेकांच्या बाबतीमध्ये पूर्णतः कलुषित झालेली आहे. आत्ताही वरकरणी जरी एक झाले असले व युती झालेली आहे असं जरी म्हटलं असलं तरी कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची मनं जोपर्यंत एकत्रित होत नाही तोपर्यंत त्यांच्या ह्या युतीला कोणत्याही स्वरूपाचा फार मोठा अर्थ आहे असं वाटत नाही. कागदावरती आजच्या घडीला जर युती झालेली आहे तर प्रत्यक्षामध्ये कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं एकमेकांच्या मना एकत्र येऊन मनापासून अंतकरणापासून पक्षासाठी काम करण्याची ज्या वेळेला गरज निर्माण होईल त्यावेळेला त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. ते काम ज्या वेळेला हे करतील तेव्हाच ती खऱ्या अर्थानं युती झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. ते काम वरच्या पदाधिकाऱ्यांचं आणि राष्ट्रीय नेत्यांचं आहे की त्यांनी या कार्यकर्त्यांना परत एकदा जुळवून घेण्याचं आव्हान करावं लागेल. त्यांना जुळवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आपल्याला शांत करावं लागेल किंवा त्यांना त्या पद्धतीनं आपण एकत्रितपणे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून काम करा अशा पद्धतीच्या सूचना देऊन किंवा आदेश देऊन त्यांना त्या पद्धतीनं कामाला लावावं लागेल. युतीचा हा एक जरी फायदा झालेला असला की मतविभागणी या युतीमध्ये टळलेली आहे आणि उद्या भाजपच्या जागेवरती शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आणि शिवसेनेच्या जागेवरती भाजपचा उमेदवार राहणार त्यामुळं होणारी जी मतविभागणी होती ती मतविभागणी या युतीमुळे टळलेली आहे. परंतु ज्या वेळेला मतविभागणी टळलेली आहे असं ज्या वेळेला आपण म्हणू त्याच वेळेला बंडखोरीचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका ह्या दोन्ही पक्षांना बसणार आहे. कारण खासदारकीचं आणि आमदारकीचे डोहाळे हे या पक्षातील बऱ्याच लोकांना लागलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की मी खासदार व्हावं आणि मी आमदार व्हावं. प्रत्येकानं त्या दृष्टीनं वाटचाली सुरू केलेली आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये युती होणार नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार झाल्यामुळं प्रत्येकानं आपापल्या परीनं आपापल्या मतदारसंघामध्ये साखर पेरणीला सुरुवात केलेली होती. त्यामुळं आपण उभे राहणार, निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार या थाटातच सर्व उमेदवार इच्छुक उमेदवार हे कामाला लागलेले होते. आता ह्या इच्छुक उमेदवारांच्या वरती विरजण पडलेलं आहे. त्यामुळं आत्ता ह्या
उमेदवारातून बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये उफावण्याची शक्यता आहे. कारण एका बाजूला जरी मतविभागणी टळली असली तरी दुसऱ्या बाजूला बंडखोरीचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये फोफावणार आहे. त्याला कसं तोंड द्यायचं हाही दोन्ही पक्षांपुरता एक मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. जर बंडखोरी जर राहिली गेली तर मात्र ही युती होऊनसुद्धा सर्व मुसळ केरामध्ये जाण्याची शक्यता आहे. याचा फायदा विरोधी समोरच्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना वाल्यांनी घेतला नाही तरच नवल. आता याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसवादीवाल्यांची आघाडी होत्या का नाही काही पाहणं तितकंच गरजेचं आहे. जर त्यांच्यामध्ये या प्रमाणात जर आघाडी झाली तर मात्र त्या भाजप शिवसेनावाल्यांच्याकडून होणाऱ्या बंडखोरीचा मोठा फटका हा विरोधकांना बसण्याच्या ऐवजी आपल्याच पक्षातील आपल्या पक्षाला दिलेल्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये त्याला फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं युती होणं हे एका बाजूला जरी फायद्याचं ठरलं असलं तरी दुसऱ्या बाजूला तितक्याच स्वरूपाचे तोटेही आहेत. हे या तोट्यांवरती कमी करण्यासाठी या पक्ष नेतृत्वाने काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही ना काही कार्यक्रम निश्चित करणं गरजेचं आहे आणि तो कार्यक्रम जिल्हा तालुका पातळीपर्यंत गाव पातळीपर्यंत राबवला जाणं अतिशय आवश्यक आहे. याच्यातून लोकांची त्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मनं जर एक झाली एकसंघ झाली आणि त्यांना आपला पक्ष यावा आपला मुख्यमंत्री व्हावा अशी जर त्यांची मनापासून धारणा निर्माण झाली तर मग ह्या युतीचं श्रेय निश्चितपणे त्याच्या पक्षाला मिळेल याबद्दल तिला मात्र ही शंका नाही. बरेच दिवस चर्चेच्या गुरुला चालू होतं भाजप शिवसेना युती होणार का नाही युती होणार का नाही. पण आम्हा कार्यकर्त्याला ठाम विश्वास होता कारण शिवसेना आणि भाजप जुने मित्रपक्ष आहे आणि वैचारिक मतभेद त्यांचे जरी असले तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार. आणि ते काल अमित शहा उद्धव ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री यांची काल मात्रची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये त्यांची युती शिकामोर्तब झालं आणि त्याप्रमाणे हा फायदा दोन्ही पार्टीला होणार आहे भाजपला होणार आहे शिवसेनेला होणार आहे आणि तो आज कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. झाल्यापासून राज्याला फायदा होणारच आहे कारण पहिले 5 वर्ष त्यांनी सरकार चालवलं कामं चांगली केली कामं चांगली होणारच आहेत आणि बीजेपीची काम करण्याची पद्धत चांगली आहे शिवसेनेची त्याबरोबर चांगलीच आहे आणि पुढच्या 5 वर्षसुद्धा हे नक्कीच कार्यकाल काढतील. कार्यकाल काढणंसुद्धा महत्त्वाचं होतं त्यामध्ये भरपूर कामं केली आहेत त्यांनी पुढचे पण भविष्यात ते चांगले कामं करतील कारण पहिल्या गव्हर्नमेंटने 5-50 वर्षात काही काम केलेलं नाही आहे. पूर्ण राज्य खाण्याचंच काम केलेलं आहे जागजागी प्लॉट घेणे गावाच्या गावं विकत घेतलेत तसं हे लोक करत नाही आहे. ही सर्व नवीन आणि काम करणारी माणसं आहे बीजेपीची शिवसेनेची लोक खूप चांगली आहेत काम चांगल्या पद्धतीने करतात. शिवसेना भाजप ही युती होणार नाही होणार हे जनतेमध्ये बराच मोठा संभ्रम निर्माण झाला होता. पण आम्ही शिवसैनिक मातोश्रीचा आदेश पाळणारे सैनिक असतो. सगळ्यात महत्त्वाचा फायदा बीजेपीला आमचा होणार आहे बीजेपीचा आम्हाला नाही होणार कारण बीजेपीला युती केल्याशिवाय पर्याय नव्हते. त्यामुळे बीजेपी आमच्या मागं कंटिन्यू मिटिंगासाठी धावपळ करत होते. मध्यंतरी ते म्हणले मातोश्रीचा आम्ही दिल्लीचा एकही नेता येणार नाही असं काही नाही आहे. आम्ही शहाचा स्वतः फोन आला होता उद्धव साहेबांना की मातोश्रीवरती आपण मीटिंग घेऊया पण उद्धव साहेबांनी मनाचा मोठ्यापणा दाखवला जनतेमध्ये एक बीजेपीचं कमीपणा वाटेल म्हणून उद्धव साहेबांनी असं सांगितलं की नाही आपण हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊ आणि युतीची घोषणा करू. राज्यात यामध्ये काय फायदा होईल दोन्ही पक्षांना? राज्यामध्ये 100% फायदा होईल परत युतीचंच सरकार येईल आणि युतीचं सरकारची गरज आहे. आपण पाहिलं असेल आत्ता झालेला हमला काश्मीरमध्ये मोदी सरकारच त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतो बाकी समता कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे कुठल्याही नेत्यामध्ये नाही आहे. जे मोदी सरकार करेल तेच देशाचा फायदा असेल आणि मोदी सरकारच काश्मीरवरती हल्ला करू शकतो. 4 वर्षात जे राज्यामध्ये तूतूमय चाललं होतं दोन्ही सरकारमध्ये पण आपल्याला वाटतंय की राज्याचा विकास झालेला आहे? तूतूमयमय चालू नव्हतं. जे काय कामं चालली होती जिथं कामाचा दर्जा व्यवस्थित नव्हता किंवा कामं बरोबर नव्हती त्यामुळे शिवसेना त्याला उत्तर देणारच होते कारण विरोधी पक्ष जे होते ते भ्रष्टाचारी होते ते बीजेपी पुढं बोलत नव्हते. त्याच्यामुळं आम्हाला सत्य असून विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला लागली कारण शिवसेना पक्ष असा आहे तो युतीसाठी सत्तेसाठी नाही आहे. जे चुकीची कामं आहेत तिथं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरित झालेले मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आज जे कामं चुकीची असतात तिथं त्यांनी विरोध केलेला आहे ते जनतेने पाहिलेलं आहे. आम्ही मध्यंतरी सांगितलं होतं आम्ही सत्ता सोडणार सत्तेच्या बाहेर पडणार. आम्ही सत्तेच्या बाहेर पडलो असतो 100% बाहेर पडलो होतो
पण आम्हाला माहिती होतं जर सत्तेच्या बाहेर पडलं तर हे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी युती तोडण्याचा निर्णय थांबवला. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं ज्यांच्या खिशात राजीनामे होते ते 5 वर्ष सुरक्षित राहिले असंच म्हणण्याची वेळ आज अख्ख्या महाराष्ट्रावरती आलेली. लोक म्हणतात की काल सेना आणि भाजपची युती झाली, परंतु जर गेल्या 5 वर्षापासून पाहिलं तर केंद्रामध्ये सेना आणि भाजप एकत्र सरकारमध्ये, राज्यामध्ये सेना आणि भाजप एकत्र सरकारमध्ये, त्याच्यामुळे त्यांची युती आधी होतीच. फक्त गेली 5 वर्ष एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं हा खेळ महाराष्ट्रात आणि देशभर चालू होता. शेतकऱ्यांच्या नावावरती शिवसेना सातत्यानं भांडत होती असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु गेल्या 2-3 वर्षामध्ये इथं 2 वर्षापूर्वी इथं संप झाला होता. त्या शेतकरी संपामध्ये अनेक लोकांवरती गुन्हे, ते गुन्हे अजून मागे झालेले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कर्जमुक्तीचा जो प्रश्न आहे त्याचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. मंत्रिमंडळामध्ये विशेष असं शिवसेनेचे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्या मुद्द्यावर भांडताना आपल्याला कधी दिसले नाही. त्याच्यामुळे कालची घटना ही आश्चर्यकारक निश्चितपणे नाही, ही फक्त महाराष्ट्राला वेढ्यात काढण्याचा हा सगळा जो खेळ चालला होता तो काल थांबला असा आपल्याला म्हणावा लागेल. इलेक्शनच्या काळामध्ये पुढल्या निवडणुकांमध्ये शेतकरी सुज्ञ, इथली जनता सुज्ञ, ही योग्य निर्णय घेईल असं मला वाटतं. जी काल युती झाली ती मी म्हणते की हास्यास्पदच आहे, कारण आतापर्यंत गेले 4 वर्षापासून शिवसेना जे भाजपाच्या सोबत सत्तेत राहून भाजपाच्याच विरोधाच्या ज्या गोष्टी करत होते त्या कुठेतरी न पचण्यासारख्या आहेत. आणि आज पाहतो आहे की भाजपाच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना प्रमुख बसलेत आणि त्यांनी आपली जी युती आहे ती जगजाहीर केली. यामध्ये असं झालं की जो आतापर्यंत डरकाळी फोडणारा शिवसेनेचा जो वाघ होता तो आता कुठेतरी भाजपच्या पिंजऱ्यात पुन्हा अडकलेला आहे हे आम्हाला या ठिकाणी जाणवलेलं आहे. आणि सर्वसामान्य जनतेला ह्या भूलथापा आणि जी बनवाबनवी आहे ती आता मान्य होणार नाही. आणि या 19 इलेक्शनमध्ये ही जी यांनी युती केलेली आहे की यांचंच कपातलं बशीत आणि बशीतलं कपात आहे ते कशा पद्धतीने लोकांनी ओळखून घेतलेलं आहे, मात्र आता हे जास्त दिवस चालणार नाही. यांची युती झाली हे चांगलं कार्य झालं. सरकार ही बहुमतात आलेली केव्हाही चांगली, बहुमतातील सरकार ही ठोस निर्णय घेऊ शकते. जसे की कोणचाही हल्ला केला कोणी तर त्याचा निर्णय हा बहुमतातील सरकार खूप लवकर घेऊ शकते, अल्पमतातील सरकार ही निर्णय घेऊ शकत नाही. व शिवसेना व बीजेपी एकत्र आल्यामुळे हिंदुत्ववादी मते हे डिवाइड होणार नाहीत आणि निश्चितच बीजेपी आणि शिवसेना युती ही स्वागतार्थ आहे. युती ही चांगली आहे हिंदुत्वासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी बी चांगली आहे. युती ही आजपर्यंत जे 25 वर्षापासून युतीमध्ये लढत आहे त्यामुळं भरपूर जाणण्याचा विकास झालेला आहे. आणि युती सरकार आल्याने युती झाल्यावर जी सरकार येईल ते नरेंद्र मोदीचे हात बळकट होतील. इथून जे बी निवडून येईल सांसद तो मोदी सरकारला सपोर्टेडच राहील. आता आनंदाची गोष्ट अशी आहे कारण की शिवसेना आणि बीजेपीची जी युती झालेली आहे ही फारच आनंदाची गोष्ट झालेली आहे, कारण की हे होणं आवश्यक होतं. बीजेपी आणि शिवसेनेची युती झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदाची गोष्ट पसरलेली आहे, तशीच आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पण आनंदाची गोष्ट पसरलेली आहे. आणि असा आनंद व्हायलाच पाहिजे कारण की कार्यकर्त्याला उत्साह निर्माण झालेला आहे. युती झाल्यानंतर शिवसेना आणि बीजेपी एकत्र काम करण्याची संधी लाभली आहे. ह्या संधीला सर्व लोकांनी आनंदाने फटाके वाजवून आनंद साजरा केलेला आहे. इससे बहुत भाजपा कार्यकर्ताओं में नाराजगी है. आज इतने सालों से भाजपा को भाजपा के कार्यकर्ताओं ने स्टैंड किया जबकि एक बूथ पे एक कार्यकर्ता नहीं मिलता था. आज हम लोगों ने लोकसभा चुन के लाया और ये सीट शिवसेना को दे के एक बहुत बड़ी चूक है और सारे कार्यकर्ता जिले के बहुत नाराज हैं क्योंकि किसी से पूछा तक नहीं गया और एक डिसीजन के तहत सेना के हाथ में दे दी गई जिससे हम लोग इसका बहुत तीव्र विरोध करते हैं. पालघर में एकदम बीजेपी का वर्चस्व हो गया है और ये सीट सेना को दे करके बहुत बड़ी भूल है. इसका आने वाले चुनाव में बहुत दुष्परिणाम होंगे और पालघर जिले के जितने कार्यकर्ता हैं ग्राउंड लेवल पे सब बहुत नाराज हैं, राजीनामा दे रहे हैं और इस तरह से वरिष्ठ लोगों को इस पर पुनर्विचार करके
अपने सीट बीजेपी के खाते में रहना देना चाहिए, यही हम लोगों की सब पालघर वासियों की विनती है। जैसे पहले भाजपा का नामो निशान भोजपुर में मिटा हुआ था, वैसे ही फिर मिट जाएगा, क्योंकि हम लोग बड़ी मेहनत करके आज 5 से 7 सालों में ग्राउंड जीरो से इसको स्थान दिलाया, और भाजपा का किसी भी गली में नाम नहीं था। हम लोग पंचायत समिति में, पंचायत में, ग्राम पंचायत में, हर जगह सीट लाया, मेहनत किया, हर जगह बूथ कार्यकर्ता खड़ा किया। जहाँ कि हमें एक बूथ कार्यकर्ता नहीं मिलता था, वहाँ पर जी जान लगा के हम लोग सबको खड़ा किया। आज सबको ध्वस्त किया जा रहा है, ऐसा अगर हुआ तो हमारे हम लोग फिर जहाँ के तहाँ जीरो ग्राउंड पर जाएंगे और भाजपा शायद बोईसर से फिर मिट जाएगी। ज्यासपासन बीजेपी और सेना ही एकत्र लड़त आए तेवेसपासन ही सीट पालघरकडे आहे आणि आज एकाएकी ही सीट सेनेकडे जाते आहे। ॲक्च्युली काय झालंय, सुरुवातीला जी बीजेपी होती त्यावेळेस खूप कमी लेवलवरती होती, आज वृक्षाचा वटवृक्ष झालेला आहे। आज तुम्ही बघाल की गावित साहेब आमचे जेव्हा उभे राहिले त्यावेळेस सेना आणि बीजेपी युतीमध्ये नाही लढले, वेगवेगळे लढले। वेगवेगळे लढले असतानाही सुद्धा बीजेपी बहुमताने निवडून आलेला आहे आणि आज ही सीट एकाएकी जर बीजेपीकडनं सेनेकडे जाईल तर असं वाटतं की आमच्या लोकसभेमध्ये, पूर्ण पालघर लोकसभेमध्ये जेवढे पण बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ते खूप नाराज आहेत आणि आणखीन नाराज होतील, त्याकरता ही सीट बीजेपीलाच मिळाली पाहिजे। तसं बघितलं तर ती युती होणारच होती, कारण मागच्या वेळेस पण फक्त म्हणायचं की आम्ही स्वबळावर लढणार, स्वबळावर लढणार आणि परत एकत्र चालेल, म्हणजे लोकांची फक्त दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे। सत्तेत आल्यापासून तुम्ही बघा देशात किती जातीय दंगली वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं हे पक्ष न येतील तेवढं बरं आहे। दुसरी गोष्ट, ज्या अपेक्षेने लोकांनी यांना मतदान केलं त्या अपेक्षा कुठलीही पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळं ज्या लोकांनी यांना मत दिली त्या लोकांना त्यांनी लाईनमध्ये उभं केलं गोरगरिबांना, बाकीचे लोक निवांत फिरत होते आणि हे गोरगरीब लाईन लावून पैसे काढत होते नोटाबंदीच्या काळात, त्याच्यामुळं हे परत यांना म्हणजे नकोच आहे। यांच्यामुळं फार बिकट परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटतंय। एकूणच नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या। तूर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।